हरिओम, माझे नाव संध्या जयंती सरनकर, पेर उपासना केंद्र। बापूंचे अनेक अनुभव, त्यातला एक अनुभव कोरोनाच्या पिरियडमध्ये माझा मुलगा भांडुपी फिरंगीला कामाला जात होता, त्यावेळेला सगळीकडे बंदच होतं। त्या पण माझा मुलगा इलेक्ट्रिक इंजिनियर असल्यामुळे त्याला कामावर जाणं आवश्यक होतं, पण जाणार कसा, कारण गाड्यांची पण सोय नव्हती, ट्रेनची पण सोय नव्हती, पण कामावर येणं आवश्यक आहे एवढं मात्र सांगितलेलं होतं कंपनीकडून, कारण अत्यावश्यक सेवा होती म्हणून। तर मग कसं जायचं हा मुलाला माझा प्रश्न होता। त्यांनी आणि तो जर गेला नसता तर पगार नव्हता, पगार नसल्यामुळे कुटुंब चालणार नव्हतं, म्हणून मग त्यांनी जायचं धाडस केलं। तर मी एका मुलाची मित्राची टू व्हीलर घेतली आणि तो कंपनी जायला लागला, पण त्या मुलाने किती दिवस तो आपल्याला देणार, म्हणून 8 दिवस झाले आणि त्यांनी ती गाडी त्याची मागितली। मग बापूलाच म्हटलं, बापू बघ आता बाळाची सोय तूच करणार आहेस, जाण्या येण्याची सगळं काय, आणि कुटुंब तर चालायला पाहिजे। म्हणून त्यांनी असं विचार आम्ही करत असतानाच आपल्या हरिओमचाच एक मुलगा अक्षय, त्याचा माझ्या मुलाचाच मित्र, त्यांनी म्हटलं, अरे अक्षय मला होमवर्क आहे, मला घरून बसून काम करायचं आहे, तर माझी गाडी बसूनच आहे, तर तू माझी गाडी वापर, तुला जायचं आहे कामावर। आणि मग त्यांनी ती गाडी त्याला दिली, ती गाडी त्यांनी जवळजवळ 6-7 महिने अक्षयला दिली आणि अक्षयची सोय झाली। आणि त्यानंतर अक्षय कामावर जायला लागला। काही दिवसांनी कोरोनाचं थोडं बंदी जी होती ती उठली, त्यामुळे मग त्याला ट्रेनने पण जाता आलं, पण बापूंनी कधी सोय केली की बाबा नाही, कारण ट्रेनने जाण्यात पण धोका होता। मग नंतर काही दिवसांनी माझ्या मुलांनी हप्त्याने गाडी घेतली, बापूंनी सगळी सोय त्याची व्यवस्थित केली। हरिओम।